करतो. राजमाता जिजाऊ जन्मस्थान असलेल्या सिंदखेडाच्या मतदारसंघामध्ये डॉक्टर राजेंद्र शिंगणे सतत 25 ते 30 वर्षापासून निवडून येत आहे, पण त्यांची पुतणी आता त्यांच्या समोर उभी राहिली आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभी राहणार आहे. ते आपल्यासोबत आहेत गायत्री शिंगणे, त्यांना विचारा आपण. हिताई, तुम्ही आता या विधानसभेमध्ये निवडणुकीमध्ये उभे राहणार आहात, पुढे मैदानात उतरणार, कशी निवडणूक होईल काय वाटतं तुम्हाला? आतापर्यंत बघायला गेलं तर सिंदखेडराजा मतदारसंघ हा तुतारीला सुटू शकतो. पवारसाहेबांनी तसं जसं सांगितलं की 25 वर्षापासून तर एक हाती सत्ता पवारसाहेबांच्या हातात होती, नंतर राष्ट्रवादी डिवाईड झाल्यानंतर आतासुद्धा तुतारीला ही जागा सुटेल आणि तुतारीकडनं माझे प्रयत्न चालूच आहे. तिकिटाची काही दिवसांपूर्वी पण पवारसाहेबांची भेट झाली, पवारसाहेबांशी चर्चा झाली, पॉझिटिव्ह रिस्पॉन्स साहेबांकडनं पण आलेला आहे. 25 वर्षापासून डॉक्टर राजेंद्र शिंगणे आहेत तिथे, विकासाच्या मुद्द्यावरती सातत्यानं लढत आहेत, कशामुळे निवडून येतात सातत्यानं? आता तुम्हाला ही निवडणूक कशा पद्धतीने लढावं लागेल, का कोणते मुद्दे घेऊन जाणार लोकांचे? मुद्दे तर भरपूर आहेत. त्याच्यानंतर मागे आम्ही मोर्चासुद्धा काढला होता, शेतकरी वर्ग म्हणा, नंतर युवक वर्ग म्हणा, भरपूर मुद्दे आपल्याकडे आहेत. आणि विकासाच्या बाबतीत जर आपण बोलायला गेलो तर विकास हा 25 वर्षापासून तर सिंदखेडराजा मतदारसंघात विकास तर काही झालेला नाही आहे. आणि साहेब जे म्हणतात एवढा कोटीचा निधी आणला, हे आणला, 300-400 कोटीचा निधी जर तुम्ही 4 वर्षात जर आणला आहे तर मग विकास झाला कुठे आणि विकास गेला कुठे? एक तरी विकास का 5 कामं तरी साहेबांनी त्यांचे दाखवून दिले पाहिजे. साखर कारखानासारखा, सुतगिरणीसारख्या एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी जर बंद झाल्या आहेत तर याच्या मागचं कारण काय? नेमकं विकास हा तो सुतगिरणी आणि जे साखर कारखाने त्यांनी आणला, बेरोजगारीचा दूर प्रश्न करण्याचा प्रयत्न केला, सुरू झाला नाही, आता ते बंद पडले आहेत, नेमकं आता ते होईल सुरू असं वाटतं? माझे 100% प्रयत्न राहणारच आहे निवडून आल्यानंतर सुद्धा. आणि चला आता इलेक्शनमध्ये पुढे काय होईल मी अजून सांगू शकत नाही, पण निवडून येऊ का नाही येऊ माझा टार्गेट तोच आहे. सुतगिरणी म्हणा, सुतगिरणी तर मी चालू करणारच, कारण की तो माझ्या आजोबांनी उभा केलेला खूप मोठा प्रकल्प होता आणि तो बंद पडला. हे शेवटी आम्हालाही त्याचं खूप दुःख वाटतं, साहेब त्याला सांभाळू शकले नाही आणि त्याच्यामुळे काय झालं, लाखो हजारो लोकांचा रोजगार हा बंद झालेला आहे. तर मग आता या जे लोकांची जी 25 वर्षापासून सरळसरळ सिंदखेडाच्या मतदारसंघामध्ये फसवणूक झाली असं वाटतं का तुम्हाला? 100% फसवणूक झालेली आहे, 100% फसवणूक झालेली. आणि साहेबांना असं वाटतं ना की मी जिथे उभा राहील, काल त्यांनी एक हे दिलं की मी लोक मला पक्ष म्हणून नाही ओळखत, माझ्या नावावर मला ओळखतात, मी नावावर उभा करू शकतो. म्हणजे मला असं वाटतं साहेबांना आता ही चिंता आहे की त्यांना अजितदादा पण तिकीट देतात का, पवारसाहेब पण तिकीट देतात, मग एवढं जर ते म्हणतात ना की बाबा मला नाव लागत नाही पक्षाचं, मग अपक्ष उभा राहा. या जसं पहिल्यांदा ते अपक्षावर निवडून आले ना, तर परत मग तुम्ही अपक्षावर निवडून दाखवा. मग आता यावेळेसची तुमची निवडणूक ही त्यांच्याशी सरळ सरळ लढत होणार आहे, बरेच जण मैदानात उतरणार आहेत, वाट्याचे बरेच लोक आहेत, तुमच्या महाविकास आघाडीमधले बरेच लोक आहेत, या याच्यामध्ये तुमचा टिकाव कसा लागेल? बघा आता पक्षाकडे आपण मागणी केलेली आहे, पवारसाहेब काय ठरवतात त्याच्यावर आपण आहे, तर पण पवारसाहेबांकडनं आतापर्यंत तर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स खूप आलेला आहे की चला एवढ्या मोठ्या नेत्यांचा जर आपल्याला सपोर्ट भेटतो आहे. आता सुप्रियाताईसारख्यांचा आपण आदर्श केलाच पाहिजे, ताईंची शिकवण मी ताईंकडे बघून पण भरपूर गोष्टी शिकते आहे. आणि मला असं वाटतं की सिंदखेडराजा मतदारसंघात पहिल्यांदा असं होईल की 25 वर्षात तर कायम साहेबच आमदार होते आणि पहिल्यांदा एक जिजाऊची लेख म्हणून जर उमेदवारी भेटली तर मी 100% आज शब्द देते की मी निवडून यायची तयारी तर ठेवणार आणि निवडून येऊन दाखवणारच. म्हणजे ही सरळ लढत काका आणि पुतणीमध्ये होणार असं दिसून येतं? होऊ शकतं. तर हे आपल्यासोबत गायत्री शिंगणे होत्या, की ते जे काका आहेत त्यांचे डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि त्यांच्या विरोधामध्ये सुद्धा आता यांनी रणशिंग फुकलेला आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभे राहून जिंकून येईल असा विश्वाससुद्धा त्यांनी केला आहे. कॅमेरामन नागसेनसह मी कॅमेरा संजय जाधव, साम टी व्ही, बुलढाणा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.